धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले। तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा। हदनी धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत। आज दिनांक 12 जुलै रोजी सकाळी तापी नदी पात्रात 45,803 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे। पुढील 24 तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हदनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदी पात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 भुसावळ। शाखा अधिकारी हदनूर धरणावर आज रोजी विदर्भ क्षेत्रामध्ये अत्यंत जास्त पाऊस झाल्यामुळे चिखलदरा या स्टेशनवर 103 mm पाऊस झाला व जवळपास सर्व स्टेशनवर 30 ते 40 mm एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली। त्यामुळे पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी प्रवाह आल्यामुळे या पुराला बाहेर काढण्यासाठी हदनूर धरणाचे 16 दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले व त्यामधून 45,000 क्युसेक्स पाणी प्रवाह सोडण्यात आला। मागची पाणी पातळी वाढून धरणाच्या बॅकवॉटरच्या आजूबाजूच्या गावांना धोका पोहोचला असता किंवा त्या गावांमध्ये पाणी शिरले असते। पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कमी प्रमाणात सुरुवातीला पाणी सोडले व त्याच्यानंतर जेवढं आलेलं पाणी आहे तेवढं संपूर्ण पुराचं पाणी खाली करण्यात येत असून उद्यापर्यंत हे पाणी कमी होण्याची शक्यता आहे। पण पुनश्च जर पावसाची नोंद झाली तर मात्र अजून काही दरवाजे उघडावे लागतील। पूर्णा नदीचा पाणी पातळीमध्ये सततच्या प्रमाणात वाढ होत असून त्यामुळे आमची संपूर्ण यंत्रणा ही दक्ष आहे। त्या धरणामध्ये जास्तीत जास्त म्हणजे 50% वर गाळ साचलेला असल्यामुळे त्या गाळामुळे पाणी वरच्या लेवलवरून चालते आणि त्यामुळे बॅकवॉटरमधील गावांना हा पाणी आतमध्ये जाण्याचा धोका पसरू शकतो। त्याकरिता धरणाची पाणी पातळी ही नियंत्रित ठेवावी लागते व याच्या मंजूर आरओएसनुसार आपण धरणाची पाणी पातळी ठेवतो व त्यानुसार पाणी प्रवाह खाली सोडतो। मेरी नाशिक या संस्थेने सर्वेक्षण केलेलं आहे 18 मार्चमध्ये आणि त्या गाळाचा रिपोर्ट आम्ही मान्यतेसाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्याकडे दिलेला आहे। परंतु IIT पवई या संस्थेकडे बॅकवॉटर स्टडी असल्यामुळे त्या संस्थेचा अहवाल आल्याशिवाय पुढची कार्यवाही होणार नाही असे वाटते। गाळ मेरीच्या सर्वेक्षणानुसार इंटरपोलेशन करून 54% गाळ आहे। नाही, धरण सुरक्षित आहे पूर्ण आणि आपली धरण सुरक्षिततेसाठी पूरनियंत्रण कक्ष इथे स्थापन करण्यात आलेला आहे आणि पूरनियंत्रण कक्षामध्ये 24 तास आपले संपूर्ण कर्मचारी आम्ही सर्व दक्ष राहून पूरनियंत्रणाचे कार्य करीत आहे।